जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला। धुळे महानगरपालिका हद्दीत वरखेडी गावातील घटना, 5 पोलीस जखमी, 19 जणांना केली अटक। धुळे महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या वरखेडी गावात आज 20 मार्च पासून यात्रोत्सवाला प्रारंभ होतोय। या निमित्ताने मोठ्या प्रमाणात जुगार आणि सोरट खेळले जाते। या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे कर्मचारी रविवारी रात्री वरखेडी गावात गेले, मात्र जुगाऱ्यांनी पोलिसांवरच प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या घटनेत 5 पोलीस कर्मचारी जखमी झालेत। यात पोलिसांनी 23 जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पैकी 19 जणांना अटक करण्यात आली आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक संजय बारकुण म्हणाले, वरखेडे गावामध्ये भैरव महाराज यात्रेमध्ये काही लोक छन्ना मन्ना या प्रकारचा जुगाराचा प्रकार चालू ठेवतात, त्यामधून ते फायदा करण्यास आपल्याला कळून चुकले होते। त्या अनुषंगाने आम्ही एनसीबीचे हेमंत पाटील यांच्या टीमला आम्ही आदेश दिले होते की त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्यासाठी। त्या अनुषंगाने 1 अधिकारी आणि 5 कर्मचारी हे त्या ठिकाणी गेले असता जुगाऱ्यांविरुद्ध कारवाई करत असताना तिथल्या काही ग्रामस्थांनी व जुगार अड्डा चालणाऱ्या लोकांनी जेसीबी लोकांवर अटॅक केला होता। त्या अनुषंगाने आतापर्यंत आम्ही 19 आरोपींना अटक केलेले, 4 आरोपी आम्ही निष्पन्न केलेत, इथे देखील काही आरोपी आहेत। त्या अनुषंगाने आम्ही रायडचा, जुगाराचा आणि 353 गुन्हा जो सरकारी कामकाज 18 अन्यायाचा दाखल केलेला आहे। बेकायदेशीर कृत्य करूनही जुगाऱ्यांची थेट पोलिसांवरच हल्ला करण्याची एवढी हिंमत होते कशी? पोलिसांना मार खाऊन परतावे लागते ही त्यांच्यासाठी नामुष्कीच असून आता अवैध धंद्यांच्या विरोधात जिल्हा पोलीस प्रशासनाने आणखी सक्त होण्याची गरज निर्माण झाली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी।